नमस्ते नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. नाव विरल विलास शिंदे, राहणार वलखड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आपल्या जी आल्याची व्हरायटी कोणती? ही व्हरायटी आपली औरंगाबादी म्हणून व्हरायटीचं नाव आहे. लागण करून किती झाली? लागण आता बघा आपल्या अक्षय तृतीयेला झाले, म्हणजे 10 महिना. आज किती झाली? आज साधारण 70 दिवस झालेत बरोबर. लागणीचं अंतर किती आहे सर? लागण करते वेळी आपण त्यांना 9 इंचाच हे अंतर सांगितलं, आणि दोन्ही लाईनीचं अंतर आपण साधारण 9 इंच, म्हणजे 9x9. त्यानंतर पण कमी जास्त झालेलं आहे इकडे तिकडे. सरीतलं अंतर किती आहे? सरीतलं 4.5 फुटाचं बेड आहे, बेड टू बेड. 70 दिवसाचा आता पाठीमाग सर जरा झूम करून बघतोय. ही जी पाठीमाग जी स्पेस आहे ती 4.5 फूट राहिलाय का आता सध्या? नाही, बऱ्यापैकी आता कव्हर होणार आहे. अजून 70 दिवसाच्या मानानं अजून पुढे अजून प्लॉटला आता फुटवायची स्टेज आहे की नाही? आता आपण लागण केल्यापासून सर किती दिवस झाले पाऊस चालू? पाऊस फक्त उन्हाळ्यातच तेवढा, म्हणजे टेम्परेचर जास्त होतं त्यावेळेला सुरुवातीला. तिथून आपण जशी भरणी केली तिथून परत पाऊस चालू झाला, कंटिन्यू पाऊस अजून पण पाऊस चालू आहे नाही. एवढ्या खराब वातावरणात वर बघू का अजून आता सध्या पाऊस पडतोय. कंटिन्यू जवळजवळ 40 दिवस झाला पाऊस चालू आहे की नाही? मोठा भयंकर सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याचा पूर आलेला आहे. पूर आलेला असं पूर आलाय, एवढं पाऊस झालाय. एवढ्या खराब वातावरणात सुद्धा जर आपलं प्लॉट बघायला गेलो तर ग्रीनरीची फुटवे संख्या अतिशय उत्तम आहे, एकदम जबरदस्त. ही आता एक आलं सेकंद आहे आपला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आतली बाय 10, 11, 12, 13, 14, 15 साधारण 15 आहेत आणि खाल्लं जी खाली जी फुटवे ते सुद्धा अजून यायला लागले आहे की नाही? पान बघतोय सर, पानाची रुंदी किती होती? पानाची रुंदी जर बघायला गेलं तर हे पान आहे काटलेलं आहे. पानाची उंची जर बघा बरं सर किती असते? उंची आता एवढी आहे साधारण, म्हणजे जवळजवळ 1 फुटाची उंची आहे की नाही? 9 इंचाच्या प्लस आहे. आणि जी रुंदी जर बघायला गेलो तुमची 2 बोटं बसत, 2 बोटं बसत सहज, 2 बोटं बसत आहे की नाही? आणि आलेला हेच महत्वाचं लागतं, ज्या वेळेला हे पान तुमचं मोठं असेल तर त्याचा खालचा तुमचा जो स्टंप आहे ना तो स्टंप अगदी मजबूत होता आणि त्याने स्ट्रॉंग निघतो, ह्याच्यावरती तुमचं उत्पादन ठरत असत. एवढ्या खराब वातावरणात सुद्धा जर हे जी फुटव्याची संख्या ग्रीनरी अतिशय सुंदर आहे. या वर्षी ढगाळ वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी आल्याचे प्लॉट हे सगळे पिवळे पडलेले आहेत. पिवळे पडते ते करपा जाणवतो या वातावरणात, म्हणजे सूर्यप्रकाश नाहीच ना, बाकीच्या प्लॉटला म्हणजे करपा जास्त जाणवतो. काय काय होतंय जागेवरतीच पाणी निघाले, म्हणजे ते अशक्त असले की नाही की जागेवर त्याला पाणी निघते. जर सशक्त असेल तर त्याचा कधी पण हा शेंडा त्याचा असं चालते चालू असते आणि पूर्ण स्टंप दिसतो तो म्हणायला सशक्त. तर ह्या प्लॉट साठी आपण काय काय वापरलं आणि काय नियोजन केलं जर सांगा? आपण आता सुरुवातीला हिरण आपलं ऊसाचं होतं, ऊसाचे आपण खोडवा घेऊन आता आपण त्याची नांगरट वगैरे केली. नांगरट करून आपण गोअमृतचा वापर केला, मिल्क चार्जेस आपण वापर करतो ना, जनावरांनी मिल्क चार्ज वापर, मिल्क चार्जर आपलं शेळी पालनचं मिल्क चार्जर वापर करून त्याच्या शेळ्यांचं आपलं ते खत वगैरे 2 ट्रॉली आता साधारण 1/2 एकर आहे, 1/2 एकराला 2 ट्रॉली शेणखत आणि टाकल्यानंतर ना आपण बेड पाडून मग आपला एसीटी वैदिकचा सगळा बेसल डोस तयार केला. बेसल डोस मध्ये काय काय दिले सर? बेसल डोस मध्ये आपण कृषी अमृत, RNPH आणि मायक्रो चार्जर कोटिंग करून, सॉल चार्जर कोटिंग केलं, टाकून आपण माती अड केला. त्यानंतर ना आपण लागण आलेच करून घेतले, सॉल ट्रीटमेंट करून बीज प्रक्रिया करून केली. बाकीचे शेतकरी काय म्हणतात की आलेला जास्त खत लागतो, म्हणजे 1.5-2 पट तुम्ही जास्त खर्च येतोय. मला काय वाटत नाही की एवढं यावं, सातारा जिल्ह्यात एवढा भरपूर खर्च करते, 1-1.5-2 लाख पर्यंत शेतकरी खर्च करतो. आपण जर या टेक्नॉलॉजी जर आपण हे करून जर याचा वापर केला व्यवस्थित
योग्य व्यवस्थापन जर असेल दिवसानुसार तर तुमचं काय अवघड नाही. आता 70 दिवसाच मानानं त्याला फोटो चांगले येतात आणि सूर्यप्रकाश नाहीच. सूर्यप्रकाश जर असता म्हणजे अजून तुम्हाला जास्त कोंब बघायला मिळाला आणि सगळे सशक्त आहेत. आता काही काही प्लॉटला मी निरोगी पान बघाय नाही असं. आता हे कसं निरोगी आहे असं निरोगी बघायला आणि पूर्ण शेंडा आपले बघा आणि शेंडा चालू आहे म्हणजे मुळी चालू आहे. चालू असलं की तुमच्या शेती मुळी चालू आहे. त्याला 8 दिवसाला आपण सॉइल चार्जर 2 लिटर देतोय अर्धा एकराला. त्यासोबत मायक्रो चार्जर अजून मधून देतोय. त्यामुळं ह्याची पांढरी मुळी स्टॉप होण्याचं कारण रान अगदी बघितलं नाही तर रान एकदम चुनखडच आहे. हे आता चुनखडच आहे. मुरमाड जमीन आहे सगळी. चुनखडच्या रानात कसं होतं आलेला म्हणजे जास्त हे भेटत नाही. जास्त म्हणजे फेरस डिफिशियन्सी वगैरे येते. तसं काय जाणवतच नाही कारण की कृषी अमृत म्हणजे जे काही घटक आहेत ना ते घटक ह्याला ज्या पिकाला जेवढं पाहिजे ते सगळं त्यात घटक संप्रमाण सगळे भेटत. वैदिक मध्ये तुमचं रोगाला बळी कमी पडतंय. बाकीचे एनर्जी बुस्टरचा मी स्प्रे घेतला तर विषय काय होतोय एनर्जी बुस्टरचा स्प्रे घेतला ना की असं एक प्रकारची झाडामध्ये कसं एनर्जी राहते. तसं ते असं काळोखीत आणि तेजपणा राहतो. फवारणी आता पण किती दिल्या सर. फवारण्या माझ्या असतं ते 8 दिवसाला फ्रूट चार्जरच्या क्रॉप चार्जर परत एनर्जी बुस्टर हे सगळं पोषणाच्या फवारणी प्रोटेक्शन साठी आपण फक्त त्यांना फंगे क्लिनर डिसीज फायटर आणि आपलं संरक्षणाच्या देतो आणि पोषणाच्या आणि वॉटर चार्जर आपण घेऊन करतो. वॉटर चार्जर काय होतं तुमच्या त्याच्या सिलिकॉन बेस असल्यामुळे ते औषध काम करतो. ते 100% ते लागू अति ऊन अति पाऊस अति थंडी पासून पिकाचं संरक्षण करतो. त्यामुळे पिकाला असं हे नाही. आता फ्रूट चार्जरचा मला चांगला रिझल्ट मिळाला. आता एवढं ढगाळ वातावरण साधारण म्हणजे ते 10 दिवस झालं कंटिन्यू बघायला मिळालं तरी पण आता फ्रूट चार्जर मध्ये ती जे काय कंटेंट दिले ते म्हणजे फॉलिफिकेशन म्हणजे दुसरा सूर्य मग त्याच्यात ते कार्बन नंतर बॅलन्स करण्याचं जे त्याच्यात आहे तो ह्याचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पत्ती जे म्हणतो आपण अशा पद्धतीची पूर्ण ग्रीनरी आणि क्लोरोफिलचं जे आपण पिगमेंट म्हणतो ना ते एकदम हरित द्रव्य बघा तुम्ही बघू शकता. असे पूर्ण काळोखी बघतोय पेंट केल्यागत पान दिसतंय. संध्याकाळ वेळेला मी समजा रात्री जर आलो ना तर हे पूर्ण तर असं तेल लावलं की चमकते. एक पहिला डोस आपण लागण करतो वेळ केला त्यावेळेला बाकीची मळी वापरते ती बरेच काय काय वापरते. मी म्हणते मळीची काय गरज नाही कारण की मळीनं काय होतं ऍक्च्युली तुमचे ते प्रोसेस करून ते टाकत हीट निर्माण होती. जास्त हीट निर्माण झाले की ते आलेला चांगलं नसतं. गरज नाही ना सल्फर काय करतंय मग ते तुमचं पूर्णपणे हीट गरमीच्या वेळेला लागायला म्हणजे कुजायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्हाला त्रास देत त्या दुष्परिणाम दिसतात. आणि उन्हाळ्यात मळी वापरली का ना तर ऑलरेडी हीट असते. आणि आपल्याला जर आपण ह्या प्लॉट साठी सर गोअमृत वापरलं ठीक नाही गोअमृतचं वेगळं पण काय जाणवते. गोअमृत मुळे बघा जमिनीला तुम्हाला असं मऊपणा आला नाही पूर्णपणे असं जर बघितलं ना जमिनीची भुसभुशीत आणि ह्या बाजूला बघतोय सर असं भूछत्री जी आहे पूर्ण गोअमृतचा वापर केल्यामुळे काय सगळीकडे त्याच्यामुळेच हे आले त्या छत्र्या आले त्या भूछत्र. हे भूछत्र कधी येते माहितीये का सर. ही जमीन आपली ज्यावेळेला सुपीकतेच सिग्नल माती जिवंत असल्याची लक्षण आहेत हे की नाही बरोबर. तुम्ही एसटी बैठकीचा वापर किती वर्ष झाले करता. मी साधारण मला झाले की आता 3 वर्ष झाले कंप्लीट. आपण शेतीला कृषी अमृत सगळ्यात जास्त आणि वैदिकचा बेसल डोस वापर करतो कुठल्याही पिकाला. आता माझ्या इकडे खाली एक एकर मका आहे तर त्याला आपण एकरी फक्त 10 बॅग कृषी अमृत टाकल्या मायक्रो चार्ज टाकल्या आपण कोटिंग करून पेरणी करताना दिले तर आता तुम्ही आता बघितलं तर मका एकदम जबरदस्त म्हणजे बिगर फवारणीची अगदी काही फवारणी पण फवारणी दिलेली नाही पोषणाची जेव्हा आपण योग्य ते अजून त्याला फ्रूट चार्जरची फवारणी अजून करायची एक झालेली अजून फ्रूट चार्जर क्रॉप चार्ज दिले की पानाची रुंदी वगैरे वाढवून आपण ते आल्यामध्ये मुख्य समस्या काय हो. मुख्य समस्या म्हणजे तुमचं करप्याला आता बाकीचे जण घाबरते ते पण करप्याला वेळेवर ते आपण स्प्रे जर घेतलं म्हणजे रोगाव न काढण्यासाठी काय दिलं पाहिजे. डिसीज फायटर तुमचं चांगलं आहे ना. डिसीज फायटर तुमच्या मरीला थांबवते त्यानंतर तुमचं
अँटीव्हायरल अँटीफंगल आणि अँटी बुरशीजन्य सगळ्या रोगावर काम करते आणि पेस्ट पॅट राहते ते अल्कोलाइड काम करतं म्हणजे झाडातच ते प्रतिकारशक्ती शक्ती तयार केली की कीटकांना ते हॅम्ब्रेज करते त्यांना उपाशी मरून त्याला ते आता आपल्या जर पान बघायला येऊ लागली सगळे पान अगदी सशक्त आहेत एकही कुठल्याही पानावर अगदी कीड नाही किंवा बुरशीजन्य रोगाचा नाही रिझल्ट एक नंबरच आहे. अमृत आणि बाकीचा वैदिक बेसोडा असं आपण प्रत्येकी 2 महिन्याने दिल्यामुळे त्याचा फायदा आपला असा झालाय की लवकर त्याच्या वयाच्या मानाने त्याची लवकर वाढ झाली आणि स्टंप तुम्ही बघा आपल्याला काय पाहिजे सगळ्यात जास्त स्टंप स्ट्रॉंग पाहिजे स्टंप स्ट्रॉंग पाहिजे स्टंप जर बघायला लागलो अगदी सगळ्या स्ट्रॉंग स्टंप आहेत एकही कुठली कमजोर आहे किंवा बारीक आहे असं नाही एकसारखी वाढ झालेली आहे आणि एकच लाईन सर नाही मी आणि जरा वर करतोय सर लाईन बघितली एकसारखी लाईन त्याची वाढ झालेली दिसते आपल्याला. मरीसाठी आम्ही टेम्परेचरच्या वेळेला बाकीच्या उगवताना आपण पिवळं उगवतोय कुठलं काहीतरी पान पिवळं नाही तर सॉइल चार्जर मायक्रो चार्जर ही पहिलं ऍप्लिकेशन केलेलं आळून येत नाही केलेलं त्यानंतर ना डिसीज फायटर आणि एनर्जी बुस्टर दिलं त्यामुळे काय मरीचा काय डिसीज फायटर जमिनीत नाही दिल्यामुळे आपले मर अजिबात कुठेही दिसत झालेलं नाही आणि काय होतच नाही बऱ्यापैकी ज्या वेळेला आपण बेसल डोस जर चांगला दिला शक्यतो निघणारा कोंबच आपला सशक्त येतो हे मरत कधी आधी माती मरत का पीक मरतो आधी माती मरते त्यानंतर पीक तुमचं मरत बऱ्यापैकी शेतकरी कशावर काम करतात बाकी सगळे कसं आहेत आता ते रोगावर जास्त काम करते पण आज आम्ही ऍक्च्युली असं पूर्णतः आपण मातीवरती काम करतोय आता ऊस गेल्यानंतर ना बाकीचे 2-2 वर्ष त्याला काय म्हणजे जास्त हेच पीक घेत नाही तरी पण आपण आलं लावलेलं आहे लगेच पीक घेतल्या लगेच आलं लावलेलं आहे लगेच मातीतून आपण कस पण काढला कास काढलेला कस पण काढलेला आणि तरी सुद्धा लगेच आपण योग्य पोषण दिल्यामुळे आपल्याला एवढी ग्रीनरी भेटू शकते. औरंगाबाद ही व्हरायटी अशी आहे की ज्यावेळी त्याची जी कांबी अशी पूर्णपणे लांबी त्याला ती क्वालिटी म्हणून म्हणले जाते त्या क्वालिटीलाच पैसे येते म्हणजे दर वाढून त्याला ते दर वाढून मिळतो ऍक्च्युली ती जर तुमच्या जमिनीत जर तुमचा ऑर्गेनिक कर्ब जर वाढला असेल तर तिथली जमीन तुमची स्पॉन्ज होती म्हणजे मऊपणा समजायचं कसं पूर्णपणे मऊ झालेला आहे ही जागा जर तुमचा एकदम हार्ड आली हार्ड आली तर ते मरीला शक्यतो बळी पडणार कंद खाली उतरणारच नाही वॉटर सोल्युबल वापरलं केलं नाही की तसा तो प्रॉब्लेम येतो पण आपण अजून 70 दिवस झाले एकही वॉटर सोल्युबल चिमट दिलेलं नाही आणि फवारणीतून पण तुम्हाला कुठलंही 19 कोड नाही 12 एक्शन नाही काही सुद्धा नाही विदाऊट केमिकल फ्री विदाऊट केमिकल म्हणून तरी जे ही मेंटेन आहे ना सगळं आपण प्रतिकार शक्तीवरती काम केलं म्हणजे ह्युमिडिटी पॉवर वाढवण्यावर आपण काम केलं एवढं वातावरण बिघडून सुद्धा आपलं म्हणजे जास्त काय प्रॉब्लेम आले नाही. आली पिकची शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश काय द्याल सर त्यांना एकच म्हणणं आहे तुम्ही एसटी वैदिकचा पोषणाचे सगळे प्रोडक्ट आहेत तुम्ही त्याचं जमिनीला तुम्ही चांगल्या पद्धतीने एक 1% तुम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्बर जर आणला ते शक्य आहे तुम्ही आज जर तुम्ही जमिनीचा तुम्ही माती निरीक्षण करा माती निरीक्षण झाल्यानंतर तुमचा आताच तुम्ही रेशिओ मोजा आणि एसीटी वैदिक वापर केल्यानंतर त्याचा बेसलूज झाला 100% तुम्हाला 1% पुढे तुम्हाला भेटणारच ते असं आम्हाला जाणवतं कारण की मी आता 3 वर्ष झाले ऑर्गेनिक कार्बन आमचा भरपूर झालेला त्यामुळे आता कुठलं जरी पीक घेतलं आमचं रोगाला बळी पडत नाही. आज तर तुम्हाला जर तुम्ही आणलं कृषी अमृत आणलं किंवा वैद्यकीय बेसलूज आणला समोर तुम्हाला लाईव्ह तुम्ही बघू शकता 2 बेडला वापर करा चहा पिऊन पोट भरण्यापेक्षा जेवण करून पोट भरलेलं कधीही चांगलं म्हणजे इस्रायल खत म्हणजे अगदी रासायनिक खत म्हणजे अगदी चहा पिले चहा पिले गत आहे ऑर्गेनिक कर्ब तुमचा ह्याचा भरपूर प्रमाणात वाढतोय आता प्रत्येक स्प्रे मध्ये का ना त्यांच्या त्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आपलं ह्युमस प्रमाण जास्त आहे कार्बन रेशो वाढतोय बरोबर आणि आलेला ही नत्र एकदम कमी प्रमाणात लागतो नच्या बरोबर म्हणजे कार्बन 10 असेल तर नत्र 1 पाहिजे अशा पद्धतीचं जर बॅलन्स असेल तुमच्या आलेला तर तुम्ही तो आले सक्सेस करू शकता असं ते जर निरोगी निरोगी आपण आलं पिकवू शकतो पिकवू शकतो 10:1 तुम्ही जर रेशो ठेवला मातीतला गुणोत्तर म्हणतो ना कार्बन नत्र तो तुमचा आपला कृषी अमृत या वैदिक बेसल डोस मध्ये तो रेशो मेंटेन आहे तो तेवढाच प्रॉपर त्याला मिळाल्यामुळे ती खत तेवढंच घेते त्याचं ते आउटपुट त्या पद्धतीने येतोय. आता मका जर बघायला गेलो
तर अगदी याला तेल लावले काय असं वाटतंय, है की नाही? त्याच पानाची रुंदी लांबी जर बघायला गेलो तर अतिशय सुंदर आहे, सुंदर आहे पूर्ण. काय 2 फूट झाले की 2 किती महिन्याचा मकाय सर? 1.5 महिना झाला की याला. किती? 1.5 महिना. 1.5 महिना झाला फक्त. तर ह्याला ह्यासाठी काय व्यवस्थापन केलं सर? ह्याला आपण कृषामृत एक 10 बॅग हा टाकून दिले. बरं, पेरणी करताना दिलेलं आहे. त्याचं बाहेर गेलो सर, एवढ्या खराब वातावरणात, ढगाळ वातावरणात, है की नाही? सूर्यप्रकाश अजिबात नाही, तरी देखील अगदी ह्याची काळुकी कशी आहे. बऱ्यापैकी शेतकरी सर काय करतात की सूर्यप्रकाश नसेल पिवळं पडलं की युरिया देतात. युरिया देते ती, जीए देते ती, 1 सेकंड बरंच काय काय देते ती. बर, पण हे काय वाटत नाही तुम्हाला असं काय द्यायची गरज? हिरवगार आहे की नाही? अगदी काळुकी, अगदी जबरदस्त, अगदी तेल लावले. प्लॉट तुमचा आपला ऊसाचाच होता, है की नाही? ऊसाचे आपण 5-8 पट्टे केल्यानंतर ना कृषामृत टाकण केली, आपण मग ग्रीन गुजरात पेरलेला. बर, एवढ्यावरती हा रिझल्ट आहे. आणि ही रान पण एकदम पूर्ण हलका आहे, हलका म्हणजे एकदम मुरमाड जमीन आहे आपली. अजून स्प्रे केलेला, एकच स्प्रे केलेला आहे फक्त आपला फ्रूट चार्जरचा आणि पेस्ट फायटर एक कीटकनाशक घेतली. बर, आपण या शेळीसाठी मिल्क चार्जर वापरलाय की नाही? काय बदल झाला? मिल्क चार्जर मुळे आपल्याला या पाठी येते, या पंजाब जातीचे भेटून जाते शेळी पाठी, यांचं तुम्ही यांचं ग्लेझिंग बघू शकता. म्हणजे जी चमक जी आहे, ही जी चमक वाली गेलो, अगदी तेल लावले का चमक? तेल लावले की ती चमक ते दष्टपुष्ट झाले पूर्ण. दोन्ही पण आता गाभण गेले. बर, हा टोटल संख्या किती आपल्याला? 15 आहे. बर, अगोदर काय समस्या असायच्या? पहिले कसं असायचं, आमच्या शेळ्यांना जरा म्हणजे केस पावसाळ्यात त्यावेळी म्हणजे गळायचे केस, त्यासाठी प्रॉब्लेम राहिले. बर, आता तसा काय प्रॉब्लेम असा काय जाणवत नाही. अगोदर ज्या शेळी आमची एक शेळी आहे भेटत जाते, तिला दूध जास्त आहे ना, तिला ती माशाडीचा प्रॉब्लेम राहायचा. ती मेल चार्जर जेव्हापासून आपण द्यायला चालू केले ना, तर चांगले म्हणजे निरोगी ती वेली आणि तिला हे छिंब पण झाले बघा, दिवस पण चांगलं एकदम हेल्थी आहे. आता हे साधारण 4 महिन्याचं आहे, तरी एकदम जस्ट पुष्ट आहे. कुठल्या जातीचे? ही पण पंजाब जातीची भेटत जाते. बर, ही पण भेटत आहे. मिल्क चार्जर चालू करून किती झाले? मिल्क चार्जर आपलं कंटिन्यू झाले की साधारण 2 वर्ष झाले. कंटिन्यू चालू आहे. आता जर चमक बघायला गेलो, अशी चमक आधी असायची का कधी? नाही, एवढी चमक नसायची. हा, चमक एवढी नसायचीच. बर, आणि खायला पण बघा म्हणजे कसं ऍक्टिव्हना जास्त. बर, मी शार्प झाले अगदी. बर, महत्वाची म्हणजे चांगली राहिली. म्हणजे आता पहिले कसे लय घाण राहायची, गोठा वास मारायचा, आता गोठा तसा वास मारत नाही, लेंडीचा वास सुद्धा येत नाही. हेच आपलं गोअमृत पण आपण आलेला टाकतो, हेच गोअमृत तयार करून आपण आल्यासाठी वापरतो. चांगला रिझल्ट, चांगला आहे मिल्क चार्जरचा. प्रत्येकाला आपण मक्याच्या बरड्यात देतो आणि त्यामुळे जी पचनक्रिया चांगली राहिल्यामुळं असं तब्येतीला बी चांगलं झालं ते, आणि गाभण जाते ते वेळेवर. वेळेवर सगळ्या समस्या आपल्या दूर झालेली. बऱ्यापैकी समस्या आपल्या क्लिअर झाल्या. आणि चमक जर वाढवली लागली ते लावले का चमक तेच सगळी एकदम ग्लेझिंग एक नंबरच आहे. यांना लहानपणापासूनच आपण मिल्क चार्जर दिसतो या दोन्ही पाटींना, ह्या शेळीला. म्हणजे हे जर सांगायला गेलं तर म्हणजे सगळ्या समस्या, जे काही दुग्ध व्यवसायाच्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर होणार. क्लिअर आहे. आणि दूध पण आता त्या शेळीचं आहे, अजून चालू आहे त्या शेळीला. म्हणजे दुधाला पण वाढते आणि हेल्थ चांगली राहिली की दुधाला आपोआप वाढते. बरोबर. शेळ्याला तुमच्या म्हशीला पण चालू आहे, म्हशीचा पण चांगला आहे. नमस्ते. नमस्ते. तुम्ही आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय का नाही? तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विरल विलास शिंदे. आपलं शेतकरी सेवा केंद्र माऊली येथे आहे. आपण सर्व पिकांना मार्गदर्शन तसेच खत पुरवतो. सॉलचार्जर टेक्नॉलॉजी माऊली. मोबाईल नंबर सांगा. 93-71-49-45. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.